नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. अहो ऐकी, आता आपल्या हातात आहे का सांगा? रोज माझी पायपीट सुरू आहे का नाही? हा आता काय देवाच्या मनात असेल तसं घडल. योग यायला पाहिजे ना. पाटील, आवा पाटील, काय झालं? नाम्या कुठे दिसत नाही. आता नाम्याकडे काय काम काढलं? पिराच्या वाडीस ना आमच्या पाहुणीचा सांगावा आलाय. पांडू चौकल्याच्या पोरीसाठी नाम्याला त्यांनी पसंत केलंय. वय उद्या पाहुण्या बघायला येणार आहेत की? खरं सांगतेस? आता सांगायला आली ना का? देवाची होती बराया. नवसाला पावला स माझ्या बाबा. काळजी करू नको बजरंग पावला. हा आताच माझ्याशी बोलत होता, त्याला म्हणलं मला एक लग्नासाठी बायको पाहिजे म्हणून. अरे खुळच आहेस, मारुती कवा बोलल वे. अरे देव आहे ती. खरंच बोलत होता तुझी शपथ. मला म्हणला पश्चाताप के आग में जलने वाले आदमी को देख कर मुझे लई दया आया. उगलस ढेर गुजरी बोल नकस. अरे मारुती खरंच पावलाय तुला. पिराच्या वाडीच्या पाहुण्यांचा सांगावा आलाय, त्यानं तुला पसंद केलंय. उगलच खुळ्यामध्ये वागू नकोस. अगदी झोकात बार उडव्या तुझ्या लग्नाचा. मी पोरगी बघितली, लई कोणाची आहे, जरा सावळी आहे. पण शोभल बरं का तुला? सावळी असू दे, गोरी असू दे, काही असू दे, आपल्याला काय लग्नासाठी पोरगी पाहिजे. माझ लई कुणाचं आहे. तुझी दोस्ती माझ प्रेम, माझी बाटली माझा ग्लास. बाई भुसणार दिस मुर्द्यानो, तुम्हाला धुंदी चढल्याय आणि मला पुढे बघ म्हणता. सॉरी सॉरी, हा येडाय मे शाना. अरे जनाक्का तू है. मग तुला काय वाटलं तुझी बायको आहे वय? तसे नाही मला वाटलं, म्हणजे समोर साक्ष परी प्रकटली निकला चुवा. म्हणजे मी इतकी वाईट आहे रे वय? नाही नाही जना का, या समोर हेमा मालिनी शिल्पा शेट्टी शिल्पा शिर वड 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 कर, या बी सगळ्या फिका पडतील. या कोण होत्या रे? त्या आमच्या आया होत्या, गबरे कातरीच्या. का काय कुठे चालली या तू? गबरे वस्तुर्या नाही म्हणजे इतक्या गाई गडबडीनं आम्हाला धक्का बुक्की करून तू कुठे जाणे? पिराच्या वाडीच्या पांडू चौगल्याच्या पोरीसाठी नाम्याला बघायला येणार आहे ती, त्याच्या सांगावा घेऊन नाम्याच्या आईला सांगायला गेली ती. काय नाम्याला बघायला? हा अगं बाई, मी भाताला थोपटून झोपलंय ग बाई. हा आणि पोराला चुलीवर झोपलंय. आता माझं पोर करपून जाणार. दारू पिलो आम्ही आणि चढली तुला. अड्यानो तुमच्या नादानं काहीतरी काहीतरी बडबडली. मी जाते. मी मुर्द्यानो पाटे दारव पडला असा नालायत. साबस्की देऊन गेली. एडिये माझी बाटली माझ ग्लास. हेच काय झाले? काय गाडीच्या खाण्यावर धनाधना घाव घालला, एवढं विपरीत घडलं तरी काय? काय अरे काय बी करून मला त्या नाम्याची सोरी मोडलीच पाहिजे. आणि ती आणखी काय हातोड्या का? रातची जर माझ्या समोर दिसली असती ना तर भिवून गेलो असतो. कोण म्हणायची का? ही पिराच्या वाडीच्या पांडू चौगुल्याची लाडकी लेख. लाडकी लेख? हा बापाला म्हणावं नदीत फेक, हिला फॅक्टरा बापी पडायचा की. रमरदारू तुम्ही जर का ते पांडू चौगुल्याची पोरगी बघितली असे ना तप्पण गेला असात. का मारकी भय साहेब होती? अरे मग आपण तिला व्यसन घालून दावणीला बांधून ठेवू बस म्हणा हंगरत. अरे हम्मा करून दावणीला बांधण्यासारखी मस नव्हती ती. आफ्रिकेतल्या जंगलामधून चुकून पांडू चौगुल्याच्या घरात घुसली होती ती. मायला मशरी काळी ढोस, दोन दात फुडालेले, शूर्ण पखा, शीतर पखा. मायला कोण असेल ती? अरे बापरे असं म्हणतो तुम्ही? मग ती सांगणार ना आपल्या वस्त्रा का चालायचं ना. माझी आताच कापाय लागली. हे काय ना उस्ताद, ही जाफ्रामध्ये मैस जर नाम्याच्या गात पडली तर तुमच्या बरोबर आम्हा दोघांना सुद्धा संन्यास घ्यावा लागेल.
नमस्कार रामजी पाटलांना जाऊन आताच्या आता सांगायला पाहिजे नाम्याचा साखरपुडा कुठल्या बी परिस्थितीत थांबायलाच पाहिजे. अरे वारे माझ्या वस्तुऱ्या, ते वस्त्रा झालं नाही इतकं सोपं नाही, उचललं बटन घुसलं खाजेत. अरे तो रामजी पाटील तुझ्या बरोबर आमच्या दोघांच्या सुद्धा कमरेत लाग घालेल. इतक्या उतावळेपणा करून चालायचं नाही बाबा, काहीतरी युगत लढवाय पाहिजे. राम 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 राम. अरे तिकडं राम 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 गणाजी राम राम. काय परवान आज मी कुठे वाट चुकलाय काय कुस्ती खायताना पाठीचा कांदा मोडलाय. म्हणजे जोड लावायचं असेल तर उद्या चला या, आज उस्ताद बिझी आहे, आज महत्वाची मीटिंग आहे निघायचं. चला तुमच्या शेंडीच्या लो म्या अंधळकरचा पट्टी आहे, जास बोलला तर मुंड्या मुरगळून टाकेल. पहिलवान कशाच्या दोघांच्या नादाला लागते हो, मरतील ते त्यांच्या बायका मला आणि पोर सोनार सांभाळली असती ते असू द्या हो. धोंडी पहिलवानानं कुस्ती जिंकले तर आज तालमीत पार्टी करतोय. शाबास पंचकृषीतला समध पहिलवान येणार आहेत, तेव्हा थंडाई करायला खलबत्ता पाहिजे होता. आता उचलायचा खलबत्ता. अरे आपलं वय काय, उंची काय, वजन काय, कशाला ना आधार लागतं. माझी तारीम चालली होती आमच्या पेहरची पार्टी आहे. सांगू का कुठायला निघायचं बघा. थंडाई पाहिलं या येतो गे माणसाकडे राखाय ना मी भेंद्राच्या बैला म्हणून नटून तटून कुठे निघालास. लगीन बिगीन काढलंस की काय. आम्ही नाही लगीन नाही काय. आज साखरपान आहे माझ तुम्हाला आमंत्रण द्यायला आलो होतो, गावातीलही आमंत्रण करायचे. मी जातो. अरे ना लेखा त्या मारुतीनं तुझं एवढं गाणं ऐकलं त्याला तर लेखा त्याचं दर्शन घ्यायचं नाही वय की दर्शन घ्यायला हवं, नाही तो म्हणेल तेरी बोटी बोटी करके कुत्ते को खिला दुंगा. नाम्या मारुती हिंदीत कसं काय बोलवलं. तू रामायण सिरियल बघितली नाही वाटत, त्यात सगळे देव हिंदीतच बोलतात याला माहितच नाही. नाम्या लेखा कुठं चालला असं मारुतीला डावरून जायचं नाही, आमच्या सगळं देवळात चल, दर्शन घे, थोडा प्रसाद घे. कस अंगाशी तू म्हणतोस वय ठीक आहे जाव तिकडं. चला चला प्रसाद म्हणून काय देणार ते सांगतो ना प्रसाद काय असते. मसाला दूध आहे ते. अरे मारुतीचा प्रसाद आहे हे देवाच्या नावाने पी. मारुतीचा प्रसाद काय होत चल एवढ्या काही नाही उत्तळहून गुडघ्याला पाशी बांधू नकोस र. जायला पाहिजे बाबा घरी. आज माझं साखरभार आहे ना, पाहुणे आले असतील, माझी बायको आली असते, आई सगळ्या पाहुण्याला पोहे देत असत, सगळे लोक माझी वाट बघत असणार. काय नामे वेळेवर घरी नाही आला ना तर बाप पेकाटात लाद घालेल माझ्या. मला जायलाच पाहिजे घरी बाबा. बाबा तुला कोण अडवणार, रांगत जा भाई डोक्या लागल लागलं ना लेका. तुझ साखरपान कस होत तेच मी बघतो रे. तर ठरलं मंडळी, आमची पोरगी रामजी पाटलांच्या नामदेवरावाला दिली, आता नवऱ्या मुलाच्या तोंडात साखर पडली कि दोन्ही कच्या यादा करायला मोकळ कस. आपण पाटील नवरा मुलगा कुठे आहे. राम राम म्हणजे राम राम. माफ करा मला यायला उशीर, काय गावात काम होती ना भरपूर म्हणून. राम राम म्हणजे राम 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 राम. माझी बायको आली आहे, माझी बायको सावळी आहे म्हणे.
चालेल मला सावळी काय काळी काय नक्की काय चपटी काय पण मला बायको पाहिजे बस काय पाटील काय तमाशा लावला यो असल्या व्यसनी पोराला माझी पोरगी देण्यापेक्षा हिने टकलून देईन चला मंडळी एक मिनिट इथं थांबायची गरज नाही मला असल्या घरात थांबणार नाही मी चला मंडळी हरामखोर कुठे शेण खायला गेला होतास तू हा काय हे आणलीस तू आमच्यावर अरे समाजात तोंड दाखवायला जागा नाही राहिली मला जन्माला आले आल्या मेला असतास तर येस आली नसती माझ्यावर कशा करता चकू मी सावित्री काय राहिलं मला जगण्यासारखं अगं माझी सगळी अब्रू गेली मातीत गेली अब्रू घराण्याला कलंक लागलाय माझ्या कशाला काय जन्माला आले कशाला जन्माला आला काय पाप केलं होतं मी काय पाप केलं होतं सावित्री काय पाप केलं होतं मी शांत काय पाप केलं होतं मी सावित्री 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 आता 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 उदली सुदली अब्रू तुझ्या हातात आहे सबळ काय केलं धनी